याच महाराष्ट्रात अनेक राजांनी महाराजांनी शूरवीरांनी जन्म घेतला. हा महाराष्ट्र अनेक जातींनी व त्यांच्या परंपरेने सजलेला. या महाराष्ट्रावर अनेक संकटे आली. बॉम्ब ब्लास्ट, आतंकी हल्ले, जातीय दंगली. पण हा महाराष्ट्र कधीच डगमगला नाही. याचे कारण फक्त एकच, महाराष्ट्र पोलीस. पण पोलीस म्हटलं की आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात. पण हेच पोलीस दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून आपले रक्षण करतात. पण आपण मात्र त्यांच्याबद्दल नेहमीच वेगळा विचार. पण त्यांनी कधी आपल्याबद्दल तसाच विचार करण्याचा प्रयत्न केला तर तो कोपऱ्यात बसलाय. कट ए पण बस ए प्रिया बस. आपला पैसा उभा राहिला का रे पार्ट्या करताय. प्लीज मला सोडा. प्लीज मला नाही सहन होते. प्लीज सोडा. प्लीज प्लीज मी तुमच्या हातात. प्लीज सोडा. रात को तेरे पार्टी में बहुत मजा आई. लगे रहो भाई, लगे रहो. रात्रीच्या पार्टी मध्ये ड्रग्स, दारू, कॅश आणि 75 मुलांना आत घेतलं सर. नाही होऊन जाईल सर, त्याची काळजी करू नका. साहेब हिच ती गाडी आडवा झाला. हे पाड झाला. हे थांबव. मी सांगतो ना सर, दोघा नाही रे. नाही त्याची काही काळजी करू नका. बर चल साबण करत. थांबवलं सर शाड्या माहित नाही का. नमस्कार, लोक टीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सत्य नेहमी कडू असतं, पण कितीही कडू असलं तरी लोक टीव्ही सत्यच बोलणार. की महाराष्ट्रातील उद्योजक आणि राजकीय नेत्यांची मुले कायद्याला आपल्या खिशात घेऊन फिरत आहेत. आणि आजच्या या मुलांना कायद्याचा धाकच राहिला नाही. दारू पिऊन वेगाने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे आणि रेप पार्टीच्या नावाखाली ड्रग्स चे सेवन करणे, याला सर्वस्वी जबाबदार कोण? गुन्हा करणारा की गुन्हेगारांना पाठीशी घालणारा? अहो मी अपक्ष आमदार आहे. वेळेला तुमचं काम झालं नाही ना तर राजीनामा देईन. हो देसाई, आमच्या मुलांनी काय वाईट केलं? दुनिया करते ना.
हा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी निवडणुकीला पैसा आमचे साहेबच लावतात. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, मग तर झालं. अहो विश्वास कसा ठेवायचा, तरुण पोर आहेत ती, केली असेल थोडी माझ्या. अरे ते आम्हीच पुरवते ना, सगळं मान्य आहे, साहेबांशी बोलतो म्हणून म्हणालो ना. आता काय गळा दाबणार काय माझा? नमस्कार मंडळी, नमस्कार 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 नमस्कार. काय आज खास मीटिंग वगैरे बोलवलीत का काय? काय कशात गिडवाणी साहेब? एकदम मजे मजेत ना मेहता साहेब? ठीक आहे ना? हा ठीक आहे, बसा. साहेब यांच्या मुलांचं काय? मी बोलते कुठे गेले ते कमिशनर, अवे बोलवा त्यांना. अहो साहेबांच्या मुलांना अटक करायची हिंमत कशी झाली त्यांची? अरे हो हो, पण तुम्ही थोडं धीरानं घ्याल का? अहो कसला धीर धरायचा, तुम्हाला माहिती आहे ना कमिशनर कसा आहे तो. आय डोंट नो, आताच्या त्यांना बाहेर सोडायची ऑर्डर करा. हॅलो, हा एक मिनिट, साहेब कमिशनर आले ना रावीचे. बोलवा त्यांना. किती मुलांना अटक केली तुम्ही? 200 पेक्षा अधिक सर. बापरे, मग यांचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? निर्णय मी कोण ठरवणार सर? न्यायालय जो निर्णय देईल त्याप्रमाणे त्यांना शिक्षा भोगावी लागेल, आणि तसे अजामीन पत्र अटक वॉरंट मिळवलेत मी. अजामीन पत्र अटक वॉरंट? बापा असा कोणता गुन्हा केलाय त्यांनी? मेहता जरा तुम्ही शांत व्हा, शांत व्हा प्लीज प्लीज. काय ठरणार, ही ह्या बड्या बापांची सुशिक्षित मुलं आहेत, त्यांना शिक्षेची नाही दीक्षेची गरज आहे. पोलिसांना भिका मागायला लावतो म्हणणाऱ्यांना दीक्षा कसली देणार सर? हे बघा, मला वाटत हे प्रकरण आपण इथेच थांबवणं योग्य होईल, कारण मीडियाच्या हातात कोलीत देण्यात काही अर्थ नाही, आणि काही झालं तरी शेवटी ती आपली मुलं आहे. तो आपली मुलं नाही, तुमची मुलं म्हणा. मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही कसले विरोधी पक्ष नेते आहात? या प्रश्नावर सरकारला धारेवर धरायचं सोडून त्यांच्या बाजूला बसून सरकारचीच धार काढताय. अच्छा, म्हणजे आता आम्ही काय करायचं हे तुम्ही आम्हाला शिकवणार? तुम्ही काय करायचं हे जर तुम्हाला कळलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती, पण निदान मला तरी माझं काम नीट करू द्या ना. त्यासाठीच तुम्हाला इथं बोलवलंय, त्या मुलांना सोडून द्या. नाही आता शक्य नाही ते, आणि तुम्ही मला तसा आदेशही देऊ शकत नाही. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे काय तुम्हाला तुमच्या आजचं खेळणं वाटलं का सर? तुम्हाला पाहिजे तेव्हा पकडा, तुम्हाला पाहिजे तेव्हा सोडा, आणि बाहेर पडल्यावर पुन्हाही पोरं हितोच घालायला मोकळी. नाही मी त्यांना दाखवतोच पोलिसांवर हात उचलण्याचे काय परिणाम होतात ते. नाही तुमच्या पक्षाला मिळत असेल हो त्या मुलांच्या बापाकडून फायनान्स, पण आम्हा पोलिसांना जो पगार मिळतो ना तो सर्वसामान्य जनतेने भरलेल्या करातून. सर ड्रग्ज आणि अंमली पदार्थाबरोबर या रेव पार्टीच्या माध्यमातून लाखो करोडोची उलाढाल होती आपल्या राज्यात. या अंमली पदार्थामुळे तरुण पिढी बर्बाद होत चालली सर, मी हे होऊ देणार नाही. सर बाहेर मीडिया उभा आहे, त्यांना काय उत्तर द्यायची आपण ठरवा. मला उशीर होतोय. काही काळजी करू नका. अरे नमस्कार 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 नमस्कार. कसं चाललंय आपल्या जिल्ह्याचं काम? ठीक आहे सर, तुमच्या आशीर्वादानं व्यवस्थित चाललंय. आपल्या जिल्ह्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. होऊन जाईल. ओके सर. गिडवणे साहेब, मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमच्या मुलाला काही होणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. सांगा चला. कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली? नो कॉमेंट्स. सर आज पहिल्यांदाच अशा पद्धतीने दादासाहेब पाटील पत्रकारांशी न बोलता निघून गेले, म्हणजे या मीटिंग मध्ये काहीतरी घडलंय, पण नक्की काय घडलंय हे आपण जाणून घेऊया.
कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून फेमस असलेले पोलीस कमिशनर रघुवंशी खैरनार यांच्याकडून. महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात उच्चभ्रूंच्या मुलांना अटक करण्यात आली, या आरोपींना कोणती शिक्षा होऊ शकते? केवढे गोंधळते हो प्रश्न विचारताना, आणि एका वेळेला एकानेच प्रश्न विचारायचा. सर पहिला प्रश्न, हे बघा, आरोपी हा आरोपी असतो, त्याच्यामध्ये उच्च नीच असा भेद करू नका. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा यामध्ये आहे. न्यायालया अंतर्गत जी शिक्षा इतरांना दिली जाते तीच शिक्षा यांना पण लागू होणार आहे, लक्षात ठेवा. सर आणखीन एक प्रश्न, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी यांना दिलेलं आहे. थँक्स. इथे का आणला मला? आम्हाला आमच्या आई वडिलांना भेटायचंय, बोलवा त्यांना. शाण्या शाणपण करू नको, कसं मुक्काटा खाली बस. हो नीट बोला जरा, तुम्ही सांगितलं ना तुमच्या आई बाबाला भेटवतो म्हणून, आणि इथे आल्यानंतर असं खाली काय बसवत आहे? तुम्हाला माहित नाही आम्ही कोण आहोत ते. कोण आहेस? अरे तुम्ही तर आमच्यासाठी फक्त बिन लगामीचे घोडे आहात, आणि तुम्हाला लगाम लावण्यासाठी तर आणलंय, कळलं का? आणि मित्रा त्याच काय, इथं साहेब बी आम्ही आणि आईबाप बी आम्हीच, तेव्हा मुकाट्यानं खाली बसायचं. कॉलर सोडायची चरबी चढली का तुला? चवल सर सच बोलू घेऊन या. बस खाले, ए तुला काय वेगळं सांगू का? बस खाले. गुड मॉर्निंग सर. हे आरोपी आणि ही त्यांची फाईल. गुड मॉर्निंग सर, मी आत येऊ? हा ये ये. व्हॉट अ गोल यू आर. थँक यू. मी ठीक ना? चुप बैठ, लगता है किसी ने छेड़ा है. कंप्लेंट करायला आली आहे. सॉरी सर, अशी पुढे अशी नाही चिल्लणार. अरे बघणार ही चुप बघ. मी थोडा लवकर आलोय. हो थँक यू सर. साळवे. यस सर. हे तुमची फाईल? यस सर. आणि हेच ते आरोपी? यस सर. घेऊन जायला? हो सर. चला रे, चला सगळे बाहेर. आणि बाकीच्या पण सगळ्यांना आपापल्या जेल मध्ये पाठवा. ए चला रे, सगळ्यांना वेगळं करा आणि ते सेंटर वाले माझ्या ताब्यात ठेवा. नाही तिघी जणी येतात पुढ्याहून. ओके. संध्याकाळपर्यंत सेंटरला पोहोचतील. ओके सर. ओके, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. बोला ना सर. 6 महिने आहेत आपल्याकडे. एवढ्यात जर काही प्रगती झाली नाही तर मला वाटतं सेंटर बंद करावं लागेल. नाही, मी नक्कीच मेहनत घेईन. वा या आपण. थँक्यू सर. अब किधर लाया यार? हेलो गॉड. कमरे चिल्ला रही है. जगा बोल जगा, उसको थोड़ी इंग्लिश समझेगा. काय बोल रे? व्हाट इज युअर नेम? पोलीस ऑल्सो एज्युकेटेड. इथे फक्त मराठी आणि मराठी बोलायचं. काय सायू साहेब, आरोपी आणले वाटत. हा घ्या, सांभाळा, अति हुशार आहेत. पण तुमच्याकडे आणलेत म्हणल्यावर नीट होत. चला येतो आम्ही. चल गाडी चालू कर. ओ मिस्टर हवलदार, रिमूव दिस रोप. काय बोला रे? ये वटवट, चल ना रस्सी खोल. आमचे हात दुखत आहेत. ए तुमचे हात दुखत आहेत, आमचं डोकं दुखत आहे. चला. अरे तुमच्यासाठी आम्ही 24 तास दावणीला बांधलेलो असतो. चला मुकाडे हॉस्टेलला. चला. ए अळू गजरे तांबे, अजून कोणीतरी आरोपी आला वाटत. ते काय आरोपींची कमी आहे, एक एक वाढतच राहतात. पोहोचलो पण स्वीटी. हा कुठे आणले ग आपल्याला? काय माहिती यार. काय बघतो रे? पोहोचू नका ना, नख तुटतील. आधी आता सगळं संपवणार काय? थोडं ठेव नंतर साठी. इच्छे चला रे, चला.